हाय, मी अस्मिता. मस्ती की पक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण काबुली चण्यांपासून मस्त दोन पटकन होणारे पदार्थ करणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी काबुली चणे घेतलेले आहेत. हे चणे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. चणे मी स्वच्छ 2-3 पाण्यांनी धुवून घेतले आहेत. आता यामध्ये पाणी घालते आणि कमीत कमी 7 ते 8 तास किंवा रात्रभर हे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. तर हे काबुली चणे मी सकाळी 9 वाजता भिजत घातले होते. आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत, म्हणजे साधारण 9 तासामध्ये चणे अगदी छान भिजले आहेत आणि छान फुगले आहेत, अगदी दुप्पट तिप्पट झालेले आहेत. आता या चण्यांमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. चणे अगदी थोडे, म्हणजे अर्धी वाटी घेतले, कारण फुगल्यावर अगदी दुप्पट तिप्पट चणे होतात. आता यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊ, थोडं आलं घालून घेऊ, यात थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते. आणि आता अजिबात पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर हे मी असं अजिबात पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. छान बारीक वाटलं गेलेलं आहे, पण थोडं जाडसर वाटलं गेलं तरी चालू शकतं. हे का दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते. छोले व्यतिरिक्त हे काबुली चणे आपले खाल्ले जात नाही, पण हे काबुली चणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ते कसे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच. आता आपण एक झटपट मसाला करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 चमचाभर धणे घेतलेले आहेत, 1/2 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1/2 चमचा बडीशेप घालते आणि 1/2 चमचा ओवा घालून घेते. आता हे आपण मिक्सरमधून थोडं जाडसर फिरवून घेऊया. तर या काबुली चण्यापासून आता आपण मस्त कुरकुरीत अशी भजी करणार आहोत. तर यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो घालून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीरही जास्तच घालायची, म्हणजे भजी अगदी मस्त लागते. चवीपुरता मीठ घालून घेऊ. आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यात घालून घेऊया. या मसाल्यामुळे या भजीला खूप छान चव येते. आता यात मी 1/2 वाटी बेसन घालून घेते. आणि आता या सगळ्या गोष्टी आपण हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सुरुवातीला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जर लागलं तरच यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता या काबुली चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, व्हिटॅमिन ई असतं, भरपूर आयर्न असतं, फायबर्स असतात, प्रोटीन्स असतं. म्हणूनच हे काबुली चणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर इथे आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे. यात मला अजिबात पाणी घालावं लागलं नाही. आता याची अशी छोटी छोटी भजी काढून आपण तळायला घेऊया. कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. एका वेळेला कढईत जितक्या मावतील तितक्या अशा छोट्या आकाराच्या भजी घालून घेऊयात. तुम्ही याला भजी किंवा वडेही म्हणू शकता. आता मी इथे छोट्या छोट्या ओबडधोबड आकाराचे वडे करते आहे, पण याऐवजी तुम्ही डाळ वड्यासारखे पातळ वडेही करू शकता. सुरुवातीला वडे ओलसर असताना अजिबात झारा लावायचं नाही, म्हणूनच अशी थोडीशी कढई हलवून वड्यांच्या वरच्या बाजूवर तेल सोडून घेऊया. थोडेसे वडे मोकळे झाल्यावर दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंगावर वडे तळून घेऊयात. एका बाजूने थोडेसे लालसर झाले की असे उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्याही बाजूने छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात. साधारण असा रंग आला की वडे काढून घ्यायचे, कारण बाहेर काढल्यावर याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि अजून हे वडे थोडे डार्क होतात. तर आता हे वडे आपण काढून घेऊया. तर इथे आपली वड्यांची 1 बॅच तळून झालेली आहे. असेच आपण बाकीचेही वडे करून घेऊया. वडे अजून मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. अर्धी वाटी काबुली चण्यापासून अगदी भरपूर वडे होतात. तर वडे बाहेरून असे मस्त कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट होतात, चवीला खूपच छान लागतात. तर असे हे मस्त कुरकुरीत वडे नक्की करून बघा. लगेच वळूया काबुली चण्याच्या दुसऱ्या रेसिपीकडे, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आपण बऱ्याचदा जेव्हा छोले करतो तेव्हा आधी काबुली चणे उकडून घेतो आणि नंतर फोडणी देतो, त्यामुळे एकतर वेळही जास्त लागतो आणि भांडीही जास्त खराब होतात. त्यामुळे आज आपण अगदी झटकीपट, म्हणजे 10 मिनिटात एकाच भांड्यामध्ये अगदी बाहेर मिळतात तसे मस्त छोले करणार आहोत. तर हे छोले करण्यासाठी रात्री मी 1 कपभर काबुली चणे भिजत घातले होते. रात्रभर काबुली चणे अगदी छान भिजले आहेत, अगदी छान डबल टिबल झालेले आहेत. आता आपण छोले करायला घेऊया. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 लाईट कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला टोमॅटोचा असा मागचा देठाकडचा भाग कापून घेऊया. आणि हे टोमॅटो मी थोडे रफली चॉप करून घेते, कारण हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर अशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये टोमॅटो कापून घेऊया.
आता सगळ्या गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याची आपण पेस्ट करून घेऊया. आता इथे मी दोन लाईट कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पण याऐवजी तुम्ही एक डार्क कलरची हिरवी मिरची घेऊ शकता. आता याची पण पेस्ट करून घेऊया. तर इथे आपण ही टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे. भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये एक चमचाभर चहा पावडर घालून घेते. आता मी वेलचीची सालं चहा पावडरमध्ये घालते, म्हणून वेलचीची सालंही तुम्हाला दिसत असतील. आता या पाण्याला आपण छान उकळी देऊन घेऊया. तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे. तर असं थोडं चहाचं पाणी छोल्यांमध्ये घातलं की रंगही छान येतो आणि स्वादही छान येतो. आता मी गॅस बंद करते. गॅसवर मी एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया आणि यामध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेते. तर थोडंसं तूप घातलं की छोल्यांना स्वाद खूप छान येतो. आता यामध्ये थोडं जिरं घालून घेऊ. यामध्ये मी 2 तेजपत्त्याची पानं घालून घेते, 1 थोडासा दालचिनीचा तुकडा घालून घेते आणि 1 मसाला वेलची घालून घेते. असे थोडे खडे मसाले घातले की छोले चवीला खूप छान होतात. मसाले थोडेसे तेलात परतून घेऊया आणि आता यामध्ये मी 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते. कांदे आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. तर साधारण 2-1 मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा थोडासा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया. आता ही टोमॅटोची पेस्टही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर साधारण 2-1 मिनिटातच टोमॅटोच्या पेस्टलाही छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाले घालून घेऊया. 1 चमचाभर लाल मिरची पावडर घातलेली आहे. 1/2 चमचा हळद घालून घेऊ. आता यात मी 1.5 चमचा छोले मसाला पावडर घालून घेते. रेडीमेड छोले मसाला पावडर आहे. तुमच्याकडे जर छोले मसाला पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचाभर धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि थोडी आमचूर पावडर घाला. आता या सगळ्या गोष्टी आपण 2-1 मिनिट परतून घेऊया. तर सगळे मसाले मी 2-1 मिनिट छान परतून घेतलेले आहे. सगळ्या मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले काबुली चणे घालून घेऊया. हे काबुली चणे या मसाल्यांमध्ये 2-1 मिनिट छान परतून घेऊया. काबुली चणे छान परतून झाल्यावर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर 1 कप काबुली चणे मी भिजवून घेतले होते, यासाठी मी 1.5 कप पाणी यामध्ये घालते आहे. आणि 1/2 कप पाण्यामध्ये आपण चहाची पावडर उकळून घेतलेली आहे, तेही पाणी यामध्ये मी गाळून घेते. आता या छोल्यांची चव अधिकच छान यायला यामध्ये मी 1 चमचाभर कसुरी मेथी हातामध्ये थोडीशी क्रश करून घालते आहे. अशी थोडी कसुरी मेथी घातली की छोल्यांना अगदी मस्त स्वाद येतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते. आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. कुकरची वाफही गेलेली आहे. आता आपण चेक करूया छोले शिजलेत का. 4 शिट्ट्यांमध्ये छोले अगदी व्यवस्थित शिजतात. तर इथे आपले छोलेही अगदी छान शिजलेले आहेत. तर काबुली चणे जर भिजवलेले असतील तर छोले व्हायला अजिबात वेळ लागत नाही. छोले अगदी 10 मिनिटात होतात आणि शिवाय खूप भांडीही भरत नाही. तर असे हे अगदी झटकेपट होणारे 10 मिनिटात होणारे छोले तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी पटकन होतात, चवीलाही खूप छान होतात. तर आपण आज केलेल्या काबुली चण्यांच्या 2 पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.